हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वर्षाज किचन। आज आपण बघणार आहोत मुटकुळ्यांच्या भाजीची रेसिपी। लास्ट व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरचे मुटकुळे आणि कोथिंबीरच्या वड्या कशा करायच्या हे पाहिलं। आता कोथिंबीरच्या मुटकुळ्यांच्या या पिठामध्ये त्याची भाजी कशी करायची हे बघूयात। हे पीठ भिजवण्यासाठी मी 3 वाट्या बाजरीचे पीठ, 1 वाटी डाळीचे पीठ, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 लसूण पाकळ्या म्हणजेच अर्धी वाटी लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे, 1 चमचा मीठ आणि 1 मोठी जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर। याच पिठामध्ये तुम्ही हवं असल्यास 2 ते 3 चमचे तीळ, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे ओवा, 1 चमचा लाल तिखट घालू शकता। हे सगळं साहित्य एकत्र करून त्याचं छान पीठ भिजवून घ्यायचं आणि या पिठामध्ये मुटकुळ्या किंवा कोथिंबीरच्या वड्या करतात। पण जास्तीचं पीठ जर तुम्ही भिजवलं असेल तर थोड्याशा उरलेल्या पिठामध्ये आपण भाजी कशी करायची हे बघूयात। कढईमध्ये तेल घालायचं, तेलात जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची, नंतर 1 ते 2 ग्लास पाणी घालायचं। पाण्याला छान उकळी आली की हे मुटकुळे सोडायचे त्यात। हे इथे मी मुटकुळ्यांचं पीठ बनवून ठेवलं आहे, तर याचे छोटे छोटे गोळे करून पाणी बॉईल झालं की यामध्ये सोडायचे। आता यात 1 चमचा भर मीठ घालायचं आणि थोडे 4-5 मिरचीचे तुकडे। या मिश्रणामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा ऑलरेडी आपण घातलेला आहे आणि मीठ पण आहे, पण आता आपण हे पाणी घालून शिजवणार आहोत त्यामुळे मीठ पण थोडंसं ॲड करायचं आणि मिरची पण। तुम्ही बघू शकता आता पाण्याला छान उकळी आली आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून मुटकुळे सोडायचे आहेत। तुम्ही बघू शकता एवढा गोळा घ्यायचा आणि यात सोडायचा। असे या आकाराचे छोटे छोटे गोळे करून सोडायचे। जेव्हा आपण मुटकुळे बनवतो त्या दिवशी दुसरी भाजी करण्यापेक्षा हीच भाजी करायची, म्हणजे एकाच पिठामध्ये भाजी पण होते आणि मुटकुळे पण होतात। चपाती, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता। माझ्या भाजीच्या वाडीतलीच ही कोथिंबीर आणली मी, फ्रेश फ्रेश कोथिंबीर तोडून आणली, स्वच्छ पाण्यात धुतली, त्यानंतर चिरून हे मुटकुळे करायला घेतली। आपल्याला किती भाजी करायची त्यानुसार अंदाज घ्यायचा आणि पाणी घालायचं आणि पाण्याच्या अंदाजानुसार हे मुटकुळे सोडायचे। आता इथे माझे सगळे मुटकुळे सोडून झाले, बघा किती छान दिसते भाजी, छान हिरवा हिरवा कलर आला आहे आणि कोथिंबीरचा घमघमाट पण खूप छान सुटला आहे। आता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे थोडा वेळ, त्यासाठी झाकण ठेवूया। मीडियम हीट करून भाजी 15 मिनिटं शिजायला ठेवूया। एकदा झाकण उघडून चेक करूया भाजी कशी दिसते। या मुटकुळ्यांचं पीठ हळूहळू पाण्यात उतरत आहे त्यामुळे पाण्याची ग्रेव्ही व्हायला सुरुवात झाली आहे। या रस्याची टेस्ट खूप छान लागते। थोडा अजून 5 मिनिटं याला शिजू द्यायचं।
तुम्ही बघू शकता मुटकुळे किती छान शिजले, म्हणजे यात रसा पण वेगळा दिसतोय आणि मुटकुळे पण वेगळे दिसतात. तुम्ही बघू शकता आता इथे आपली भाजी छान शिजली आहे, रसा छान घट्ट झालाय, म्हणजे ग्रेव्ही छान घट्ट झाली. आता इथे आपली भाजी छान तयार झाली आहे. आता ही सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया. बाजरीचे पीठ आणि कोथिंबीर घातलेली ही गरम गरम भाजी खूप टेस्टी आणि हेल्दी असते. तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा. भाजी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.